महाभारत युद्धाचे 18 दिवस कोणत्या दिवशी काय झाले? महाभारत इतिहासातील सगळ्यात मोठे युद्ध मानले जाते, ज्यामध्ये असंख्य लोकांना त्यांच्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले होते. महान गणितज्ञ आर्यभट्ट यांच्यानुसार महाभारत युद्ध इसवी सन 3137 पूर्वमध्ये झाले. 18 दिवसांच्या या युद्धामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या. कितीतरी योद्धा मृत्यू पावले. भगवान श्रीकृष्णांनी अनेक प्रकारे धर्माचे रक्षण केले. प्रत्येक दिवशी जिंकणाऱ्यांची उदाहरणे समोर आली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाभारत युद्धाच्या प्रत्येक दिवशी काय झाले ते पाहूयात. महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी भीष्म पितामह यांनी सांगितल्यानुसार कौरव आणि पांडवांच्या सहमतीने युद्धात असे काही नियम बनवले गेले जे याप्रमाणे आहेत. प्रत्येक दिवशी युद्ध लढण्याची वेळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असेल. रथवाल्यांनी रथवाल्यांबरोबर युद्ध करायचे. हत्तीवर बसलेल्यांनी हत्तीवर बसलेल्यांबरोबरच युद्ध करायचे. पायी चालणाऱ्यांनी पायी चालणाऱ्यांबरोबरच युद्ध करायचे. जे भयभीत होऊन शरण येतील त्यांच्यावर अस्त्रशस्त्राने वार करायचा नाही. युद्धामध्ये जे लोक सेवकाच्या भूमिकेत असतील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला करायचा नाही. निशस्त्र योद्ध्यांवर हल्ला करायचा नाही. एका योद्ध्यासोबत एकापेक्षा जास्त योद्ध्यांनी युद्ध करायचे नाही. आता आपण पाहूया महाभारत युद्धाच्या प्रत्येक दिवशी काय झाले आणि कोणत्या पक्षातील लोकांचे काय नुकसान झाले. एक, महाभारत युद्धाचा पहिला दिवस. युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा रथ सेनेच्या मध्यभागी उभा होता. तिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनला गीतेचा उपदेश देतात. त्यावेळी भीष्म पितामह घोषणा करतात की युद्ध सुरू होणार आहे. जर कोणी योद्धा पक्ष बदलणार असेल तर तो स्वतंत्र आहे. हे ऐकल्यानंतर धृतराष्ट्राचा मुलगा युयुत्सू कौरवांचा पक्ष सोडून पांडवांकडे आला. त्यानंतर अर्जुनने त्यांच्या देवदत्त नावाच्या शंखाचा नाद करत युद्धाची घोषणा केली. पहिल्या दिवशी पांडवांचं जास्त नुकसान झालं. या दिवशी जवळजवळ 10,000 सैनिकांचा मृत्यू झाला. अभिमन्यूने भीष्म पितामह यांचा धनुष्य आणि त्यांच्या रथाचा ध्वज तोडला. भीमने दुःशासनवर आक्रमण केले. शल्य आणि भीष्म यांनी उत्तर आणि श्वेत यांचा वध केला. हे दोघेही सम्राट नरेश यांची मुलं होती. पहिल्या दिवसाची परिस्थिती पाहून कौरवांना विश्वास झाला होता की तेच विजयी होतील. 2, दुसऱ्या दिवशी गुरु द्रोणाचार्य आणि दृष्टद्युम्न अर्जुन आणि भीष्म पितामह यांच्यामध्ये युद्ध झाले. सार्थकीने भीष्म पितामह यांच्या सार्थाला जखमी केले. द्रोणाचार्यांनी सार्थकीचा धनुष्य तोडला आणि त्याला हरवले. भीमने निषाद आणि कलिंगा यांच्याबरोबर युद्ध केले आणि भीमने हजारोंच्या संख्येने सैनिकांचा वध केला. कौरवांच्या पक्षातील केतुमान, कलिंगराज, भानुमान आणि खूप सारे कलिंगवीर योद्धासुद्धा मारले गेले. अर्जुनने भीष्म पितामह यांना नरसंहार करण्यापासून थांबवले. अशा प्रकारे दुसरा दिवस पांडवांच्या बाजूने राहिला आणि कौरवांचे नुकसान झाले. 3, युद्धाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही पक्षांनी सैन्य व्यूहरचना केली. पांडवांच्या बाजूने भीम आणि अर्जुन आणि कौरवांच्या बाजूने दुर्योधन रक्षण करत होते. तिसऱ्या दिवशी भीमने घटोत्कच बरोबर मिळून दुर्योधनच्या सेनेला युद्धातून पळवून लावले. ते पाहून भीष्म पितामह यांनी भीषण संहार केला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला भीष्म पितामह यांचा वध करण्यास सांगितले. पण अर्जुन साहस करू शकले नाही. तेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण भीष्म यांचा वध करण्यासाठी पुढे निघतात. ते पाहून अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना आश्वासन दिले की साहसाने युद्ध करतील. त्यानंतर अर्जुनने कौरव सेनेचा भीषण संहार केला. भीमने सुद्धा शेकडो सैनिकांना मारले आणि या दिवशी सुद्धा कौरवांचे खूप नुकसान झाले. 4, चौथ्या दिवशी कौरवांनी अर्जुनवर बाणांचा वर्षाव केला पण अर्जुनने बाण चालवणाऱ्या सगळ्या सैनिकांना मारले. या दिवशी भीमने कौरवांच्या सेनेमध्ये भीती निर्माण केली होती. दुर्योधनने भीमचा वध करण्यासाठी त्याच्या गजसेनेला पाठवले पण भीमने घटोत्कचच्या मदतीने संपूर्ण गजसेना समाप्त केली आणि कौरवांचा वध केला. या दिवशी भीष्म पितामह यांना अर्जुन
आणि भीमने आव्हान दिले. 5. पाचव्या दिवशी भीष्म पितामह त्यांनी पांडव सेनेमध्ये हाहाकार वाजवला. या दिवशी दोन्ही पक्षातील सैनिकांचा मोठ्या संख्येने वध झाला. भीष्म पितामह यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्जुन आणि भीम यांच्याबरोबर युद्ध केले. सार्थकीने द्रोणाचार्यांना नियंत्रणात ठेवले, पण त्यानंतर सार्थकीला भीष्म पितामह यांच्याद्वारे युद्धातून पळवून लावले. या दिवशी सार्थकीच्या 10 मुलांचा मृत्यू झाला. 6. 6व्या दिवशी दोन्ही पक्षातील लोकांनी त्यांची त्यांची सेना युद्धक्षेत्रामध्ये उतरवली. पांडवांची सेना मकरव्यूह आकाराची आणि कौरवांची सेना क्रोचव्यूह आकाराची होती. दोन्ही सेनेमध्ये भयंकर युद्ध झाले आणि दुर्योधन त्याच्या सेनेची हानी पाहून सारखासारखा क्रोधित होत होता. पण भीष्म पितामह त्याला वेळोवेळी समजावत राहिले आणि या दिवशी शेवटी भीष्म पितामह यांनी पांचाल सेनेचा संहार केला. 7. 7व्या दिवशी पुन्हा दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या आकारांमध्ये आपली सेना एकत्र उभी केली. पांडवांनी वज्रव्यूह आणि कौरवांनी मंडलाकार आकृतीमध्ये आपली सेना उभी केली. मंडलाकार आकृतीमध्ये हत्ती अनेक रथांद्वारे, रथ अनेक अश्वांद्वारे आणि अश्व अनेक धनुर्धरांद्वारे आणि धनुर्धर अनेक सैनिकांद्वारे सुरक्षित ठेवले गेले. या पूर्ण सेनेच्या मध्ये दुर्योधन होता. एवढी सुरक्षा आणि युक्तीनंतर सुद्धा अर्जुनने कौरवांच्या सेनेमध्ये हाहाकार माजवला. या दिवशी दृष्टद्युम्नकडून दुर्योधनला पराजित केले गेले. अर्जुनची दुसरी पत्नी उलुपीचा मुलगा इरावणने युद्धामध्ये विंध आणि अनुविंध यांना पराजित केले. नकुल आणि सहदेवने शल्यला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. दुसरीकडे भगदत्तने घटोत्कचला युद्धक्षेत्रातून पळवून लावले आणि भीष्म पितामह यांनी पांडव सेनेचा भयंकर संहार केला. या दिवशी विराट पुत्र शंख मारला गेला, जी कौरव सेनेसाठी खूप मोठी हानी होती. 8. 8वा दिवस पांडवांनी 3 शिखर असलेल्या व्यूहची रचना केली आणि कौरवांनी कासव व्यूहची रचना केली. या दिवशी भीमने दुर्योधनच्या 8 भावांचा वध केला. तसेच अर्जुन पुत्र इरावणचा वध बकासूर पुत्र अंबलुष्ने केला. घटोत्कचने दुर्योधनवर शक्तीचा प्रयोग केला, पण हल्ला करण्याच्या वेळी बंग नरेशमध्ये आले आणि दुर्योधनचे प्राण वाचवले. आणि अशा प्रकारे या दिवशी बंग नरेशचा मृत्यू झाला. शक्तीमुळे दुर्योधन घटोत्कचला घाबरत असे. त्यानंतर भीष्म पितामह यांची आज्ञा घेऊन भगदत्तने घटोत्कचला हरवून भीमबरोबर आणखी पांडव सैनिकांना मागे ढकलले. आणि 8व्या दिवशी भीमने दुर्योधनच्या 9 भावांचा वध केला. अशा प्रकारे एकाच दिवशी धृतराष्ट्राचे 17 मुलं मारले गेले. या दिवशी दोन्ही पक्षांचे नुकसान झाले, पण कौरवांना जास्त हानीचा सामना करावा लागला. 9. महाभारताच्या 9व्या दिवशी घमासान युद्ध झाले. या दिवशी दुर्योधनने भीष्म पितामह यांना कर्णाला युद्धामध्ये आणण्याचे सांगितले. तेव्हा भीष्म पितामह यांनी आश्वासन दिले की आम्ही कोणत्याही पांडवांचा वध करू किंवा भगवान श्रीकृष्णांना शस्त्र उचलायला भाग पाडू. त्यानंतर भीष्म पितामह यांनी अर्जुनचा रथ उद्ध्वस्त करून अर्जुनला जखमी केले आणि शेवटी श्रीकृष्ण यांना युद्धामध्ये शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा तोडावी लागली आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनच्या रथाचे चाक घेऊन भीष्म पितामह यांच्याकडे जाऊ लागतात, पण काही वेळातच ते शांत होतात. या दिवशी भीष्म पितामह यांनी पांडव सेनेचा मोठ्या संख्येने वध केला. त्यामुळे पांडवांना 9व्या दिवशी खूप मोठ्या हानीचा सामना करावा लागला. पुढील दिवसाचा वृत्तांत उद्याच्या भागात पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.